पारनेर मध्ये सभेत खालून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी चांगलाच दम दिलाय. भाषण सुरू झाल्यावर कार्यकर्ते आपल्याला नेत्यांच्या नावाने घोषणा देत होते, यावेळी दादांनी दम दिला. तर तुम्हाला लंकेंनी पाठवलं का असा सवाल दादांनी केलाय. यावर लंकेंनी उत्तर दिलंय, बच्चा बच्चा पण आमचं नाव घेतो असं म्हणत लंकेंनी टोला लगावलाय. जरा आवाज बंद करा, ज्यांचा आवाज येईल त्याला तिकीट अजिबात देणार नाही. मग बघा काय करायचं, ते गप्प बसायचं. मी अजित पवार बोलतोय, दुसरा कुणी बोलत नाहीये. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं, तुझ्या साखरचं आहे ना. अरे मी पण शेतकरी बाळा, मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस ताजिके, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर जो जनमानसांचा जो आवाज आहे डोके, तो आवाज त्यांच्या कानावाल्यामुळं ते साहजिक माझं नाव घेणारच ना. त्यामध्ये वेगळं काय, कारण त्या ठिकाणचा बच्चा बच्चा बे आम्हाला नाम बोलते आहे ना. येणारा नेता सुद्धा चूक भुली नाही काय ना माझंच नाव घेणार. खरं तर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हटलाय त्यांनी की खासदारकी पण घरात आणि आता आमदारकी पण घरात. आता सगळ्या सगळ्या राज्याला माहिती आहे कोणाच्या घरात किती पद आहेत. हा.